या पाठाचा भाषा अभ्यास बघणार आहोत. तालिका पुरयत. छात्र पठती एक वचन दिलेलं आहे, त्याचं आपल्याला द्विवचन करायचं आहे. बघा छात्र पठत एक आपल्याला सोडवून दिलेला आहे. दुसरा आता आपल्याला करायचा आहे व्याघ्र गर्जती. आता व्याघ्र याचं द्विवचन काय येईल? व्याघ्रऊ. आणि गर्जती या क्रियापदाचं काय होईल? गर्जत. म्हणजे उत्तर आलं व्याघ्रऊ गर्जत. पुढे बघा मार्जारऊ पिबत. द्विवचन दिलेलं आहे आपल्याला, याच आपल्याला काय करायचंय? एक वचन करायचंय. मग मार्जारऊच एक वचन मार्जारह आणि पिबत पिबती अशा पद्धतीने याच एक वचन आपण इथे केलेलं आहे. पुढे बघा गजह गच्छती. गजह गच्छती एक वचन आहे, याच आपल्याला द्विवचन मध्ये रूपांतर करायचं आहे. गजऊ गच्छत अशा पद्धतीने त्याचं द्विवचन मध्ये आपण रूपांतर करू शकतो. पुरुषऊ पश्यत याच एक वचन मध्ये करायचं आहे. पुरुषऊ म्हणजे दोन पुरुष, मग एका पुरुषासाठी आपण पुरुष वापरणार आहोत, म्हणून पुरुष पश्यती अशा पद्धतीने पहिला जो प्रश्न आहे तालिका पुरयत मध्ये एक वचन आणि द्विवचन ह्या रिकाव्या जागा आपल्याला भरायच्या आहे. दुसरं जे आहे मेघनम पुरु. आता बघा एका ठिकाणी आपल्याला एक वचन दिलेलं आहे आणि त्याच आपल्याला काय करायचं आहे? द्विवचन करायचं आहे. जसं गृहमच काय येईल? मग त्याला जोडी गृहे. तच काय येईल? ते. पत्रमच काय येईल? पत्रे. आणि पुस्तकमच येईल आपल्याला पुस्तके. ही झाली दुसरा प्रश्न मेलनम करून जोड्या लावा. आणि तिसरा जो प्रश्न आहे ती तुम्हाला चित्र काढायची आहे. आता प्रत्येक यामध्ये आपल्याला नावं दिलेली आहेत, म्हणजे काय? कमले विकसत म्हणजे दोन कमलांची फुलं फुललेली तुम्हाला चित्र काढायचं आहे. मयूरऊ नृत्यत दोन मोर काढायची आहे. नौके तरत दोन जहाज पाण्यामध्ये तुम्हाला तरंगताना दाखवायचे आहे. मेघऊ वर्षत दोन मेघ पाऊस पडताना दाखवायचे आहे. सिंहऊ गर्जत दोन सिंह तुम्हाला गर्जना करताना रेखाटायचे आहे. आणि फळे पतत दोन फळे झाडावरून पडताना तुम्हाला आलेखित करायचे आहेत, म्हणजे चित्र काढायची आहे. अशा पद्धतीने हा आपला भाषा अभ्यास या पाठाचा इथे पूर्ण होतो.